साथियों, ज्या स्वप्नांसाठी बाबासाहेब लढले त्या स्वप्नांना आज सुरुंग लावला जातो. काळाची चक्रे परत उलट्या दिशेने फिरवली जात आहेत. परत तोच घालेरडा भेदभावाचा अन्यायाचा इतिहास परत आणण्याचं स्वप्न ही व्यवस्था बघते. म्हणूनच आज खासगी शाळांचं प्रस्थ वाढलंय. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. भीमानं म्हटलं खरं, पण शिक्षण कोणाचं आहे आज? शिक्षण आज पैसेवाल्यांचं आहे. तेव्हा आपण भीमासारखं माझं पोर माझी पोरगी बॅरिस्टर होईल असं स्वप्न बघत होतो. आज स्वप्न पण आपल्याला येणार नाही. माझी माय, माझा साधा कामगार, रिक्षा चालवणारा ड्रायव्हर कर्ज काढून मुलांना खासगी शाळेत टाकतोय, कारण आज सरकारी शाळांचं भंगारीकरण केलं. आज सरकारी शाळा म्हटलं तर अंगावर काटा येतोय. ही परिस्थिती सामान्य गरिबांची झालेली. भावांना आणि बहिणींना आज मनुस्मृतीला परत आणण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. संविधानाऐवजी गीतेला राष्ट्रीयकरण करण्याच्या मागण्या केल्या जात. ज्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली, त्या संविधानातले समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द त्यांना नको झालेत एवढी मदत या व्यवस्थेची केली. अहो, अच्छे दिनच्या घोषणा करणाऱ्या सरकारने आत्ताच्या बजेट मध्ये दलित आदिवासींवर होणाऱ्या खर्चांमध्ये हजारो कोटी रुपयांची कपात केली. गरिबांसाठी असणाऱ्या मूलभूत सेवा, सुविधा, आरोग्य, शिक्षण, रेशन यावर सुद्धा हजारो कोटी रुपयांची कपात केली जाते. एवढंच करून नाही तर या मूलभूत सेवांचं खासगीकरण केलं जात आणि तुमचा आमचा कष्टाचा घामाचा कराचा पैसा या मोठमोठ्या टाटा बिर्ला अंबानी सारख्या धनदांडग्यांना अनुदानच्या रूपात दिला जातोय, नफेखारीसाठी दिला जातोय. आणि कामगार कायदे मोडून तोडून कायम कामगारांना कंत्राटीकरण करण्यात येते. एवढंच नाही तर सर्व जाती धर्मातील लोकांना या महागाईच्या वरवंटाखाली पिसलं जातंय. आणि हे सगळं आपल्या लक्षात येऊ नये, आपल्याला समजू नये. म्हणून मग कोंबड्याची झुंज लावण्यासारखी आपल्या आपल्यामध्ये झुंज लावण्यात येते. जातीच्या नावावर तर कधी धर्माच्या नावावर हे काही आज घडत नाही. जगाच्या इतिहासामध्ये याचं मोठं उदाहरण आहे. धर्माच्या नावावर असंख्य जूनची कत्तल करणारा हिटलर सगळ्यांना माहिती आहे. पण हा इतिहास पुनरावृत्त होऊ पाहतोय. भारतामध्ये सुद्धा या हिटलरचे साथीदार मौजूद आहेत. या नाही तर त्या पद्धतीने ते इथे पुन्हा एकदा हा फाशीवाद आणू पाहत आहेत. का? कारण पुन्हा एकदा अराजकता मांडण्यास ही परिस्थिती तयार होती. गरिबी आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी धार्मिक आणि जाती दंगली घडवण्याचं कट कारस्थान या दिशेकडे हे सरकार घेऊन चाललंय. या हिटलरच्या साथीदारांचं गुणगान या गाण्यात ऐकूया. ये हिटलर के साथी जनाजो के बाराती, ये हिटलर के साथी जनाजो के बाराती, पूछते नहीं इन सबको कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति. इनकी सूरत को पहचानो भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. चोर चिट्टर बैठे है भाई, क्या नहीं उधर चोर चिट्टर बैठे है भाई, चोर चिट्टर बैठे है भाई, बड़े चिट्टर बैठे है भाई, चोर चिट्टर बैठे है भाई, बड़े चिट्टर बैठे है भाई, चोर चिट्टर बैठे है भाई, बड़े चिट्टर बैठे है भाई. कुछ दिल्ली में बैठे है भाई, कहाँ बैठे? दिल्ली में. कुछ दिल्ली में बैठे
मत राम की चली है भाई, मत रहीम की चली है भाई, मत वेद की चली है भाई, मत भेद की चली है भाई, मत कुरान की चली है भाई, मत कुरान की चली है भाई, राम कथा में डूबे हो भाई, राम लीला में डूबे हो भाई, राम कथा में डूबे हो भाई, राम लीला में डूबे हो भाई, राम कथा में डूबे हो भाई, राम लीला में डूबे हो भाई, झोलर बैठे है भाई, झोलर मतलब झोल मेरे आए, बड़े झोलर बैठे है भाई, 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 अरे मोटे मोटे को बता भारत माता की जय, पूजन भारत माता का भाई, 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 बड़े जोर से चला है भाई, बड़े जोर से चला है भाई, भारत देश का चला है भाई, दादा विदेश चला है भाई, भारत देश का चला है भाई, दादा विदेश चला है भाई, भारत देश का चला है भाई, दादा विदेश चला है भाई, आपके पंतप्रधान गेले दादा परदेशी म्हणजे निवडून आल्यापासून त्यांनी एवढं देशामध्ये गेले त्यांची पृथ्वी प्रदक्षिणा सुद्धा पूर्ण झाली. हे एवढे देशामध्ये जातात कशाला जातात? आमच्याकडे या, आमच्याकडे माणसाला स्वस्त आहे. 3,000 रुपयात तुम्हाला महिन्यावर काम करायला माणसं, अहो 2,000-3,000 मध्ये सुद्धा काम करायला माणसं मिळतात. आमच्याकडे जमीन, आता जमीन अधिग्रहण कायदा आलं फुकट या. पाणी लोकांना प्यायला नसलं तरी चालेल, तुम्हाला मिळेल. वीज अहो घ्या हो. अशी सगळी धोरण राबवायची कामं चालली आहेत. त्या कंपन्यांना इकडे बोलवायचं काम चाललंय, कारण की देशावरच जे कर्ज आहे ते फेडण्याकरता या कंपन्यांना तिकडे तिकडून इकडे बोलवायची कामं सगळी आता हे सरकार करत आहे, म्हणून या प्रदर्शिना होत आहे. नारदेशिका चला है भाई, दादा विदेश चला है भाई, नारदेशिका चला है भाई, दादा विदेश चला है भाई, नारदेशिका चला है भाई, दादा विदेश चला है भाई, कुल भाव से बेचा है भाई, भारत माता को बेचा है भाई, कुल भाव से बेचा है भाई, भारत माता को बेचा है भाई, कुल भाव से बेचा है भाई, भारत माता को बेचा है भाई, वायर में घुस के भाई चैनल
नोट तो लेना रे भाई पर वोट ना देना रे भाई। नोट तो लेना रे भाई।